शेखर वृद्धेच्या जीवनात नवी पहाट. कुटुंबियांनी झिडकावल्यामुळे एका कचराकुंडीजवळ बस्तान मांडणाऱ्या एका 76 वर्षीय वृद्धेच्या जीवनात नवी पहाट निर्माण झाली आहे. गेल्या 10 दिवसापासून फुले गल्ली येथील कचराकुंडीजवळ आपला संसार मांडून आश्रयाला थांबलेल्या वृद्धेला समाजसेविकांच्या प्रयत्नामुळे नवे आश्रयस्थान मिळाले आहे. ऐन मध्यरात्री समाजसेविका माधुरी जाधव पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसह केलेल्या मदतीमुळे एका वृद्ध महिलेचे प्राण वाचले आहेत. कोरोना संसर्ग, संचारबंदी, लॉकडाऊन अशा विविध समस्यांच्या गर्तेत हे मिशन राबविताना महिलेला बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागला. इंदिरा रामचंद्र पाटील या 76 वर्षीय आजीबाई गेल्या 8-10 दिवसांपासून वडगाव नजर कॅम्प येथील कचराकुंडीजवळ आश्रयाला होत्या. कुटुंबियांनी घरात न घेतल्यामुळे त्यांनी हे नवे आश्रयस्थान शोधले होते. येथे त्या मृत्यूशी झुंज देत असल्याची कल्पना काही प्रत्यक्षदर्शींना आल्यानंतर त्यांनी समाजसेविका माधुरी जाधव पाटील यांच्याशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी विनय पाटील आणि केतन रेवणकर यांच्या मदतीने मदतकार्य हाती घेतले. सदर महिलेला जुने बेळगाव येथील महापालिकेच्या आश्रमात ठेवण्यासाठी त्यांनी हालचाली गतिमान केल्या. मध्यरात्रीच्या वेळ असल्याने वडगावपासून जुने बेळगाव येथे जाण्यासाठी त्यांना ऑटो रिक्षा किंवा अन्य कोणतेही वाहन उपलब्ध होऊ शकले नाही. अशा स्थितीत एका हातगाडीचा आधार घेत त्यांनी 2.5 किलोमीटरचे अंतर पार करत वृद्धेला तिथपर्यंत पोहोचविले. महापालिका आश्रमातील व्यवस्थापकांनीही महिलेला तेथे ठेवण्याची विनंती मान्य केल्यामुळे तडफडणाऱ्या आजीबाईंच्या जीवनात आता नवी पहाट निर्माण झाली आहे. इंदिरा पाटील ह्या गेल्या 13 वर्षापासून कुटुंबापासून दूरच होत्या. मुले आणि सुनेशी न पटल्यामुळे त्या उचगाव येथे भाड्याच्या खोलीत राहत कामधंदा करून चरितार्थ चालवत होत्या. मात्र आता जीवनाच्या उतार वयातही कुटुंबियांनी आधार न दिल्यामुळे वृद्धेची ससे होलपट सुरू होती. अशा स्थितीत समाजसेविका माधुरी जाधव यांच्यासह विनय पाटील आणि चेतन रेवणकर यांनी केलेल्या मदतीला सलामच ठोकावा लागेल. नमस्कार, मी समाजसेविका माधुरी जाधव. या आजींचं नाव आहे इंदिरा रामचंद्र पाटील. या आजी गेल्या 13 वर्षापासून यांच्या घरच्या मंडळांनी त्यांना बेघर केलेलं आहे. तेव्हापासून या आजी उचगाव इथे भाडे त्यांनी तिथं राहत होत्या. त्यांना 13 वर्ष त्यांनी जॉब करून पण आपला सांभाळ केलेला आहे. त्यानंतर त्यांना त्यांची तब्येत प्रकृती साथ न दिली नाही. तेव्हा त्यांनी विचार केला की आपण आपल्या घरी जावं म्हणून हा विचार केला. तेव्हा त्यांनी आपल्या घरी गेल्या 15 दिवसाच्या आधी त्यांनी आपल्या घरी गेले होते. नाझर कॅम्प येथे त्यांचं घर आहे. तेव्हा त्यांच्या सुनेने परत त्यांना मारहाण करून त्यांना बेघर केलेलं आहे. त्यानंतर त्या आजींना कुठे जावं असे समजेना झाले. त्यावेळेला त्यांनी फुले गल्ली येथील एक कचरा कुंडी आहे तिथे आपला तिथे त्यांनी वास्तव्य तिथे आपण केला. तिथे त्यानंतर तेथील नागरिकांनी आणि तिथे माझ्या जवळपास असलेला सोशल वर्कर माझा मित्र चेतन रेवणकर यांनी मला कॉल करून सांगितलं या आजी आहे त्या गेल्या 10 दिवसापासून आम्ही बघत आहो यांना आणि त्यांनी इथेच वास्तव्यच आहेत. आणि कोरोनाचा पण प्रादुर्भाव खूप वाढल्याने त्यांना त्यांच्यामध्ये पण अशक्तपणा पण आलाय आणि त्यांची त्यांना त्यांच्या पायाला पण दुखापत झाले. त्यावेळेला त्यांच्या पायाला थोडे सूज पण आलेले आहे. तेव्हा आजींची तब्येत थोडी अस्वस्थ झालेली आहे. तेव्हा त्या आजींचीही आम्ही जाऊन तिथे पाणी केली. तेव्हा मी आणि विनय पाटील हा माझा भाऊ आम्ही तिघा दोघांनी जाऊन इथे पाणी केले असता आजींची तब्येत बिघडलेली आहे आणि कोरोना पण खूप वाढला आहे. त्यामुळे आम्ही तिथंच त्यांना एकट्यांना सोडू पण शकले नाही. तेव्हा आम्ही विचार केला की त्यांना महानगरपालिकेच्या जुने बेळगाव येथील आश्रममध्ये आम्ही ठेवण्याचा विचार केला. त्यानंतर या आजींना जवळपास आम्ही एक तास तिथे रिक्षाचा वेट केला असेल पण एकही रिक्षा आम्हाला मिळाली नाही आहे. त्यानंतर तिथे असलेली ही हातगाडी घेऊन आम्ही वडगावपासून ते जुने बेळगाव येथील आश्रमपर्यंत आम्ही या आजींना हातगाडीतून घेऊन आलेले आहे. त्यानंतर आम्ही येथील आश्रममधील जे मॅनेजर आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा केली. त्यांना आजींची जी परिस्थिती आहे ती सांगितलेली आहे. तेव्हा त्यांनी सुद्धा ही आजींना तिथे आपल्या इथे आश्रममध्ये ठेवून घेण्यासाठी त्यांनी आम्हाला होकार दिला. त्यांनी आमच्यासाठी मदतीचा हात पुढे केला. आणि आता असं मला सांगायचं म्हणजे की माझी एक ऑटो रिक्षा चालकांना विनंती आहे की कोरोना काळ आहे, तुम्ही सेफ राहून मला असं वाटतं की एक नाईटला ऑटोची व्यवस्था करायला हवी आहे. कारण असे कित्येक लोक आहेत त्यांना ऑटोरिक्षाची गरज आहे.